स्वर्गीय आला वाघमारे शाळेने पुन्हा एक पाऊल पुढे करत आज या शाळेने सत्कार समारंभ घेतला. सत्कार समारंभ त्यांचा ज्यांनी या शाळेला शहरातील पहिली डिजिटल शाळा बनवण्यात हातभार लावला. यामध्ये शहरातील दानदात्यांमध्ये सामाजिक संस्थांपासून ते शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकवर्गाचा समावेश होता. या शाळेला डिजिटल करण्याकरिता या दात्यांनी आपले हातभार लावले. यामध्ये सर्वप्रथम नाव रोशनी आशिष महाकाळकर यांचे आहे, कारण या शाळेला डिजिटल करण्याची कल्पनाच त्यांच्यापासून सुरू झाली. यांनी या शाळा डिजिटल करण्याची कल्पना आपल्या सहकारी शिक्षकांना सांगितली. त्यातून दानदाते शोधण्यास सुरुवात झाली. परंतु त्यांनी सुरुवात स्वतःपासून करीत चक्क 25,000 निधी दान केला. यांचे हे एक पाऊल. पुढे पाहता यांच्या पाठोपाठ हर्षणा ऋषीजी मोहडकर यांनी 15,000, श्रीकांत उईके यांनी 15,000 दिले. या सर्व उपक्रमात याच शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकवर्ग सुद्धा सहभागी होत मकरंद आंदेव यांनी 10,000, गणेश बाराभाई यांनी 5,000, सरळे ज्वेलर्स करून 10,000, त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था सुद्धा समोर येत उमरेडमधील भरारी संस्थेने सुद्धा 11,000 मदत केली. यातच उमरेड युथ फाउंडेशन या संस्थेने रंगरंगोटी करिता मोलाचे सहकार्य केले आणि यासाठी लागणाऱ्या रंगाचा संपूर्ण खर्च शहरातीलच सर्वांचे परिचित दिनेश पटले यांनी केले. याचवेळी शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा सत्कार करून त्यांना भेट वस्तू देण्यात आल्या. याआधी डिजिटल वर्ग आणि कला प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून यशवंत वंजारी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उद्घाटक सुनील बल्लाळ, मुख्य अधिकारी नगर परिषद उमरेड, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये रोशनी आशिष महाकाळकर, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, उमरेड यूथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार गोविंदाडे, माजी उपाध्यक्ष गंगाधर फलके, माजी नगरसेवक सतीश चौधरी, माजी नगरसेवक रेणुका कांबळे, नंदकिशोर मानकर, चंद्रशेखर मांडवकर, विलास पडोळे उपस्थित होते. यावेळी ही सर्व प्रगती पाहता उमरेड नगर परिषद येथील मुख्य अधिकारी सुनील बल्लाळ सुद्धा बोलते झाले. त्यांनी घोषणा केली की माझ्या या पदावरील कारकिर्दीत ही सर्व उत्कृष्ट शाळा आहे आणि शाळेतील पुढील सत्र सुरू होईपर्यंत मी बाकीच्या खोल्या सुद्धा डिजिटल करेन. तसेच यानंतर जेही नवीन प्रवेश होईल त्या विद्यार्थ्यांना आम्ही स्कूल बॅग, वॉटर बॅग, शूज, सॉक्स देऊ आणि पुढील शैक्षणिक वर्षात शाळेला ISO नामांकन प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच शाळेला पटांगण नसल्याने समोरील पटांगण शाळेतील मुलांना विविध खेळाकरिता उपलब्ध करून दिले, ज्यामुळे शाळेतील मुले मुली यानंतर याच पटांगणावर कबड्डी, खो खो अशा प्रकारचे खेळ खेळू शकेल. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक राजू चिंचुलकर यांनी केले, तर संचालन श्रीकांत उईके, आभार राजेश चावरे यांनी मानले. तसेच यावेळी शाळेतील समस्त शिक्षकगण आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड.